मदना विष्णु उपाध्याय कैसे अक्वेरे नाकने दिवस पूजारी जवरज 35 वर्ष की सेवा करते हैं। महालक्ष्मी मंदिर जवरज 350-350 वर्षापूर्वी चाहिए लाभोग्रहण दृष्टांत स्थान है। तीस उत्सव चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र मध्य प्रतिपदेपर्यंत रि गोंधल कीर्तन अग इतना जो दुपारी तेला आपल्यादी चतुर्दशी दिवशी महाप्रसाद असतो आणि हनुमान जयंतीची जी रथयात्रा असते। इथून एक 10 मिनिटावर जाताना आपल्याला देवीचे एक पाऊल इथे आहे असं म्हणतात आणि एक पाऊल पुढे कुमटी बांधलेली तिथे एक पाऊल आहे। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अंगठा आहे टेकलेला देवीने आणि केस जडल्याचे खूण आहे असं आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी ही महालक्ष्मी या सख्या बहिणी असं सगळं आहे। इथे नवरात्र तो पण उत्सव असतो घटस्थापनेचा उत्सव असतो इथे। त्याच्यानंतर त्रिपुरी पौर्णिमा असते तेव्हाही उत्सव असतो। आणि रथोत्सव कधी असतो रथयात्रा? हा रथोत्सव तो चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि या उत्सवाला सगळे जाती जमातीचे सगळ्यांचा उत्सवाचा सहभाग आहे। त्याच्यात म्हणजे आपल्या याच्यात मांडव पुणे घालायचा माळी समाज आहे इथे माळी समाजाने मांडव घालतात। त्याच्यानंतर भाजी चिरण्याचं काम सगळ्या त्यांच्याच बायका सगळ्या असतात त्या सगळ्या भाजी चिरल्या जातात। वाटली प्रत्येकाला तेव्हा समाज रचनेप्रमाणे 12 बलुतेदार समाज रचनेप्रमाणे अशी रचना आहे सगळ्याच्या देवस्थानाची कार्य वाटून दिली हो वाटलेले प्रत्येकाला जातीला प्रत्येकाची कामं वाटून दिलेली मोबदला कुणाला नाही व्हिडिओवर सगळे कामं होतात। तर आता देवीचं दर्शन करून आपण बाहेर आलो आहे आणि अमित आहे आपल्यासोबत। अमित अजून काहीतरी तू सांगत होतास? हां मला असं सांगायचं आहे की केळशीगाव खूप मोठं आहे आणि केळशीगावापासून जे 3-4 किलोमीटरवर या डोंगरांमध्ये वसलेली गावं आहे छोटी छोटी ते सगळं सण शाळेमध्ये केळशीमध्ये येतात। तर ही जी दिसते ती हायस्कूल आहे पीडी विद्यालय हे समोरच हां हे बाजूला कन्याशाळा आहे ती दुसरी जी बाजूला आहे ती आणि इकडे जिल्हा परिषद केळशीचं आहे त्याचं काम चालू आहे। सांगायचं असं आहे की गावातल्या सगळ्या शाळा महालक्ष्मी मंदिराच्या अगदी जवळ आहेत। तर सरस्वतीचा आणि महालक्ष्मीचा असा अनोखा संगम ह्या गावात तुम्हाला पाहायला मिळतो। नक्कीच नक्कीच कारण की महालक्ष्मीच्या दर्शनाने शाळेत शिकायची सुरुवात मुलांची होते हो, 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 सरस्वती विद्या प्रदान करायची सुरुवात इथे होते। चंदे दादा काय वाटतं आता आपण देवीचं दर्शन घेतलं? नाही खूप छान वाटलं पॉझिटिव्ह वाईब्स आहेत। जसं मी नेहमीच सांगत असतो कोकणातल्या ज्या काही मंदिरं वगैरे आहेत ती काही पौराणिक ठिकाणं आहेत ना त्यातल्या जात अशी मंदिरं जास्त असतात तिथे येऊन खूप बरं वाटतं। आता तुम्ही बघताय मगाशी दादाने सांगितलं की इकडे मस्तपैकी श्री सरस्वती मातेचा आणि श्री महालक्ष्मीचा एक म्हणतात ना संगम पाहायला मिळतो या ठिकाणी। सो अशा रेअर ठिकाणं असतात जी समोरासमोर तुम्ही पाहू शकता जस्ट बघण्याचं म्हणतात ना तो दृष्टिकोन तुमच्याजवळ असायला हवा। बाकी मंदिराप्रती कधीतरी या रथोत्सवाला नक्कीच आम्ही हजेरी लावू। चला आई लक्ष असू दे तर चला निघतोय याकूब बाबा दर्गा केळशी दर्गाकडे जाण्याचा मार्ग अगदी 500 मीटरवरच आहे जास्त लांब नाही आहे। सो जाऊया आता तिथे आपल्यासोबत अमित असल्याचा हा फायदा आहे की इकडच्या ज्या लोकल गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि जे केळशीचं महालक्ष्मी मंदिर आहे ना खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब आहे तिथे। खूप ऐकले मंदिराबद्दल आज पाहायला मिळालं। यूट्यूबर असल्याचा काहीतरी फायदा नक्कीच होतो आहे तुमचं जे प्रेम आहे त्याच्यामुळेच आम्ही ऑफिशियल परवानगी घेऊन शूट करतो आहे। पहिलं आम्ही विचारलं अलाउड नाही आहे सो जर तुम्ही येत आहे तर कृपया फोटो करायला जाऊ नका। रस्ते सुधारले पाहिजेत तरच कोकणाचा विकास होईल। हजरत सय्यद याकूब बाबा यांचा दर्गा केळशी थोडंसं आम्ही पण वाचलं आहे दर्ग्याबद्दल म्हटलं आम्ही कोणत्या प्लेसेसला व्हिजिट करण्याबद्दल थोडीशी रिसर्च करतो एकदम डिटेलमध्ये नाही पण नक्कीच थोडीशी रिसर्च करतो आणि ते आपल्या आयटेनरीमध्ये टाकतो। तर ह्या दर्ग्याबद्दल पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती दर्ग्यावर जाऊया आणि मग तिथे सांगतो तुम्हाला। ऑलमोस्ट पोचलो आहे
हजरत पीर याकूब बाबा सरवाडी दरगा। हा समोर समुद्र आहे, समुद्र किनारा, आणि त्याच्या समोरच हा दरगा आहे। आपण विचारूया आतमध्ये शूट करायला परमिशन देतात का, नाहीतर आपण आतमध्ये जाऊन येऊया। आतमध्ये आम्ही विचारलं, मजार जर शूट करायला परवानगी नाही आहे तर आजूबाजूचं तुम्हाला दाखवू शकतो। इथे मजार आहे, त्याचं आपण शूट नाही करत आहे, आपण बाहेर जाऊया। जर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला जर रीड करता येईल तर नक्की रीड करा, आपण माहिती बाहेर जाऊन विचारणारच आहोत। तसे तर आपण जे आत्ता पाहतोय ते आपण आलेलो आहे ते याकूब बाबा दर्गामध्ये आलेलो आहे। तर हे जे याकूब बाबा होते तर ते असे त्यांचे खूप असे चमत्कार असायचे आणि त्यावेळेस त्यांची खूप जणांना ते मदत वगैरे करायचे, एक सामाजिक कार्य करायचे। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे दाभोळ स्वारीवर जात होते तेव्हा त्यांची गलबता अडकली होती या किनाऱ्यावर, तर ती सोडवायला देखील याकूब बाबांनी मदत केली होती। आणि दाभोळ स्वारीवर स्वारी करताना याकूब बाबांची त्यांना फार मदत झाली। तेव्हापासनं याकूब बाबा आणि शिवाजी महाराज यांचे चांगले संबंध होते आणि त्यांच्या पश्चात याकूब बाबांच्या पश्चात शिवाजी महाराजांनी हा दर्गा बांधला असं म्हटलं जातं। दगडी काम आहे ना सगळं हे त्या शिवकालीन आहे, त्यानंतर जे कौलारू काम केलंय ते मग लोकांनी गावातल्या केलं आणि इथे शिवाजी महाराजांनी अनेक वेळा म्हणजे येऊन गेलेले आहेत, त्यानंतर संभाजी महाराजांनी पण अनेक वेळा भेट दिलेली आहे या दर्ग्याला। आणि असं म्हटलं जातं केळशी गावावर श्री महालक्ष्मीचं मंदिर, महालक्ष्मीची कृपा आणि याकूब बाबांची कृपा असल्यामुळे गाव एकदम सगळं व्यवस्थित चालू आहे, वैभव संपन्न झालेलं। आता आपण याकूब बाबा दर्ग्याला भेट दिले आणि तिथनं हा केळशी गावचा नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय। हा 3.5 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि हे नारळी पोपळींच्या बागांमध्ये लपलेलं केळशी गाव। ओके, जर गावाविषयी तुम्हाला जास्तीची माहिती द्यायची म्हटलं, आत्ता आपण याकूब बाबा दर्ग्याला आहोत उभे पण हे पण आपण उटंबर एरियामध्ये आहोत। ओके, तर केळशी गाव हे हीच नारळी पोपळीच्या बागांमध्ये लपलेलं आणि हे आजूबाजूची लोकांची शेती। ओके, या केळशी गावामध्ये दुबार शेती केली जाते म्हणजे भात शेती आणि त्यानंतर आता लोकांनी नांगरणी वगैरे करून चवळी, पावटा, कडवा अशी दुबार शेती होते इकडे। आणि साधारण गावाची लोकसंख्या 3,500 वगैरे आहे आणि खूप पूर्वीपासून 150-200 वर्षापासून पूर्वीपासूनचे जे उत्सव वगैरे गावामध्ये साजरे केले जातात म्हणजे गोकुळाष्टमी म्हणा, गणपतीमध्ये गौरीचा नाच असतो म्हणजे पलितेचा नाच असतो म्हणा, त्यानंतर गावची यात्रा, त्याविषयी तुम्हाला त्या काकांनी सांगितलं। तर अशा पूर्वीपासूनच्या परंपरा जपणारा असं आमचं हे केळशी गाव आहे। इथे जितके पण लोक राहतात त्यांना कसलाही त्रास होत नाही, पाऊस पण किती पडला तरी पाणी जायची व्यवस्था अगदी व्यवस्थित गावातून केलेली की जेणेकरून ते खाडीला भेटून समुद्राला पाणी मिळतं। तर इथे अजून घर पाण्याखाली आलंय वगैरे असं काही घडलेलं नाही, फक्त निसर्ग चक्रीवादळाचा तुम्हाला थोडस तडाखा मिळालेला। पण ते जे इथे जे आपण बघतो ना इथे ह्या जो कोस्टल एरिया आहे समुद्र किनारा तिथे जी सुरुची जी झाडं होती त्याच्यामुळे हे जी नारळाची झाडं ती वाचलीत असं मला वाटतं, नाहीतर जर जर डायरेक्ट हवा घुसली असती तर नारळाची झाडं पण पडली असती। कारण 80% झाडं अजून पण असं जरी दिसत असलं एवढं छान तरी लोकांची अनेक झाडं पडली आहेत। अच्छा, म्हणजे याच्यापेक्षा खूप डेन्स असणार, बरोबर। आताच 30% वगैरे झाडं राहिली, आताच किती सुंदर दिसतंय ते। तर मला वाटतं याच्या अगोदर तर खूपच उन्हाला खाली पडायला चान्सच नव्हता, एवढं डेन्स खाली दिसायचंच नाही जमिनीवर, ते झाडांवरच असायचं। ठीक आहे, पण आता ते हळूहळू ते परत सेटअप होणार आहे। हो हो, आणि एक गावातल्या लोकांचं अगदी विशेष करून हायलाइट करण्यासारखं असं आहे की सरकारच्या मदतीची वाट न पाहता गावातल्या लोकांनी वादळ झाल्यानंतर महिन्याभरातच घराची डागडुजी केली आणि त्यानंतर लगेच सगळ्याच्या सगळ्या ज्या वाड्या आहेत नारळ सुपारीच्या बागा आहेत त्या नवीन रोपं लावून भरल्या गेल्या। ते सरकार मदत देईल आणि मग आम्ही कामाला सुरुवात करू असं नाही, आणि ते पण निस्वार्थ भावनेने की त्याचं जरी
उत्पादन आपल्याला नाही भेटलं तरी पुढच्या पिढीला भेटेल. बरोबर. तर तशा यांनी सगळ्यांनी निस्वार्थ भावना सर्वांमध्ये असावी. इथून जो टॉप व्ह्यू आपल्याला दिसतोय केळशी गावाचा, याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की किती निसर्ग संपन्न असं केळशी गाव आहे. तुम्ही जर कोकण कोस्टल राईड किंवा कोकणात काही प्लॅन करत असाल तर नक्कीच केळशी एक चांगला ऑप्शन इथे आहे. आता अमित सारखे आहेत ज्यांचे होमस्टेज पण आहेत ना, सो त्यांच्या आता घरी जाणारच आहोत आपण, ते तुम्हाला मी दाखवेनच. सोबतच इथे आता वेगळे वेगळे ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत, म्हणजे टुरिझम आहे जसं हा करतो आहे टुरिझम, तसंच तो फिरवेल. अजून याच्या आजूबाजूला काय आहे का आपल्याला बघण्यासारखं? हे केळशी गावामध्ये अर्धा दिवस जर थांबला तर अर्धा दिवस समुद्रावर फिरून होतो, त्यानंतर मग महालक्ष्मी मंदिर, याकूबाबा दर्गा हेच पाहण्यासारखं आहे. जास्त तर लोक रिलॅक्स होण्यासाठी, निवांतपणासाठी केळशी गावात येतात. त्यानंतर मग पुढे अंजरला, हरडे बीच, कर्दे, मुरुड बीच, लाडगर बीच, असं दापोली तालुका, केशवराज, असुदला, तर असे चांगले चांगले स्पॉट आहेत बघायला, जे तुम्ही पुढे मी तुम्हाला सांगेन तुम्ही बघाल. म्हणजे नक्कीच नक्कीच आपण ऑन द वे जाताना जे लागणार ते करणारच आहोत. तर नक्की तुम्ही जर येत आहे तर ह्या केळशी गावामध्ये एकदा तरी भेट द्या. याकूबाबाचा दर्गा पाहिला, केळशी गाव वरून पाहिलं टॉप व्ह्यू, केळशी गावाबद्दल थोडीशी माहिती घेतली, आणि आत्ता आपण चाललो आहे मार्केटमध्ये, मेन मार्केट, आणि याचं दुकान आहे तिथे जाणार आहोत. होमस्टे आहे, दुकान, होमस्टे, बरंच काय काय आहे ते पण बघणार आहोत, आणि त्याच्याकडेच आपण आज जेवणार आहोत. खास त्यांनी जेवणासाठी इन्व्हाइट केलं आपल्याला, सो जाऊया. परत एकदा श्री महालक्ष्मी मंदिर, आई लक्ष असू दे. चलो, ही ती शाळा जी बोलत होता तो. डिजिटल कन्या शाळा केळशी. मेन बाजारपेठेत आलो आहे. वा, आणि आपली लाल पडी पण आली. मुंबई, मुंबई केळशी, मुंबईवरनं डायरेक्ट बस आहे. जाईल काय बाईक? व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. अच्छा तुमचं आहे, येऊया परत येऊया. अमितचं दुकान आहे मागे, रिटर्न जाताना आपण येऊया. आता सध्या घरी चाललो आहे त्याच्या, आणि ही बाजारपेठ सध्या अजून एवढं काय कुठे लावायचे. मगाचपासून तुम्ही एका माणसाला बघताय, अमित. अमित सोबत त्याचा एक मित्र होता अलंकार. तू काय करतो रे? इथेच केळशीमध्येच असतं ना, म्हणजे इथेच का, म्हणजे शॉप वगैरे आहे की काय? घरांची कामं. अच्छा, घरांची कामं. बाय द वे ही बिल्डिंग आहे ना ती या माणसाची आहे, म्हणजे तो काम चालू आहे अजून. नेक्स्ट टाइम आम्ही येऊ. कधीपर्यंत होईल काम? मार्चपर्यंत. बघा टार्गेट बघा. म्हणजे आपल्या स्टेसाठी बनवतोय का? एक नंबर पर्यटकांच्या स्टेसाठी. केळशीमध्ये काय ना काहीतरी काम होत आहे हेच बघून आनंद झाला. तर चल मित्रा, हा निघतोय आता. आम्ही आता जेवायला चाललो आहे. हां, महेंद्र आहेत, यांच्याकडे आपण स्टे केलेला. ते जाता जाता आता पुन्हा भेटलेत. सो मगाशी थँक्यू बोलायचं राहिलेलं पर्सनलमध्ये, गडबड होती निघायची. तर जाता जाता भेटले तर म्हटलं तुम्हाला पण एकदा व्यवस्थित कॅमेरावर दाखवावं. हॅपी जर्नी. थँक्यू. तर अमितच्या घरी आलो आहे, आणि टिपिकल आपला कोकणी पाहुणचार. काकी तिथून बघतायत आम्हाला. जाता जाता मी काकींना भेटणारच आहे. पहिलं तर आपण इथून सुरुवात करूया. संदेश दादा आणि अविनाश, आपण चला सुरुवात करतो. इतक्या दिवसांनी, सहावा दिवस आहे ना आपला, सहाव्या दिवशी आपण घरातलं जेवण जेवतो, ते पण केळशीमध्ये, केळीच्या पानावर. तर मस्त जेवलो आहे, आणि हे निसर्गरम्य केळशी गाव. केळशी गावामध्ये अशा सुपारीच्या बागा आहेत, आणि अशी माणसं पण आहेत अमित सारखी. हॅलो. सो टुरिझमबद्दल जेव्हा बोलतो आपण, तेव्हा टुरिझममध्ये युवा पिढीने उतरावं असं मला नेहमीच वाटत असतं. आपण खूप जणांना भेटतो. ऑफ बीट कोकण याच्या अंडर आपण केळशी बोलू शकतो. सध्या डेव्हलप होत आहे केळशी, तर त्याच्यामध्ये याचा खूप मोठा वाटा आहे. तो छोट्या त्याच्यापरीने प्रयत्न करतो आहे हे सगळं मॅनेज करत आहे. तुझं होमस्टे पण आहे ना? होमस्टे माझं. तर तू सध्या काय काय म्हणजे ऑफर करतोस लोकांना? आम्ही आमच्याकडे राहण्याची सोय करतो, दोनच रूम्स आहेत सध्या, अजून एक्सपान्शनचं काम चालू आहे.
तर दोन रूम्समध्ये 8 जण एकदम कम्फर्टेबल राहतात आणि त्यांची आम्ही शुद्ध शाकाहारी जेवणापासून नाश्त्यापासून सगळी सोय आमच्याकडेच ती असते आणि एकदम स्वस्त मस्त अशी सोय आम्ही लोकांना इथे करून देतो जेणेकरून त्यांची केळशी ट्रीप कोकण ट्रीप सक्सेसफुल व्हावी चांगली व्हावी यासाठी. तर नक्कीच तुम्ही जर याल केळशीमध्ये तर याला कॉन्टॅक्ट करा, ह्याच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवू. तर काकू खरंच धन्यवाद, खूप सुंदर जेवण तुम्ही बनवलेलं आणि म्हणजे इतक्या दिवस आम्ही 6 दिवस बाहेर आहे आणि इतक्या दिवसांनी आम्ही खरंच घरचं जेवण जेवल्यासारखं वाटलं. नक्कीच बाहेर जेवतो आहे पण जी घरची टेस्ट आहे ती शेवटी घरची टेस्ट आहे. या अमितच्या आई आणि हे अमितचे बाबा, आता त्यांची पण आपण रजा घेऊया आणि इथून निघूया. चला तर चला मित्रांनो, आता आपण इथून निघतो आहे. आता आपण जाणार आहोत आंजर्ल्याला, आंजर्ल्यावरनं कड्यावरचा गणपती करणार आहोत आणि पुढचं आपलं शेड्यूल आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. केळशीचा हा स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ होता, याच्यानंतरचं ज्या आहेत गोष्टी त्या बघायला विसरू नका. त्या तो व्हिडिओ पण लगेच उद्या येईल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.